subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. नवी मुंबई मध्ये पावसाची धडक्यात सुरुवात होत दमदार बॅटिंग. हजेरी लावून गायब होणाऱ्या पावसाने गेल्या 2 ते 3 दिवसांपासून नवी मुंबई शहराला अक्षरशः झोडपून काढले आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आणि नवी मुंबई शहरामध्ये दिवसभर पावसाने दमदार हजेरीच लावली. सलग 2 ते 3 दिवसांपासून सुरू असलेल्या ह्या धडाकेबाज पावसाने नवी मुंबईतील अनेक ठिकाणचे रस्ते जलमय झालेले पाहायला मिळतात. त्यामध्ये वाशी, सानपाडा, जुईनगर, शिरवणे गाव, भुयारी मार्ग, तुर्भे अशा वेगवेगळ्या भागांमधील काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलेले पाहायला मिळत आहे. त्यामुळे वाहन चालकांना पाण्यातून मार्ग काढत गाड्या चालवाव्या लागतात. जून नंतर आता कुठेतरी जुलै मध्ये पावसाने हा जोर धरलेला आहे. जुलैच्या स्टार्टिंगलाच पावसाने जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केलेली आहे. मुंबईसह मुंबईच्या उपनगरामध्ये काल रात्रीपासून पावसाची सततधार ही चालू आहे. नवी मुंबईमध्ये ठिकठिकाणी पाणी भरायला देखील सुरुवात झालेली आहे. 4 ते 5 दिवस हा पाऊस राहणार आहे असा हवामान खात्याचा इशारा आहे. तसाच सतर्कतेचा इशारा देखील हवामान खात्याच्या वतीने देण्यात आलेला आहे. रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून कामावर जाणाऱ्या नागरिकांची वाट शोधताना तारांबळ उडत आहे. तर दुसरीकडे रिक्षा चालक सर्वसामान्य नागरिकांना पाण्यातून मार्ग काढत वाहन चालवताना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले. दादा, एक और गरीब माणसा रिक्षावाल्यांचा अवघड झालंय. जो पाणी विनी आता गाडी बंद पडली तर आम्हाला 2-3 हजाराचा फटका आहे. दरवर्षीच आहे साहेब, हे हर साल का है. पानी यहाँ पानी भरता है, एनएमसी कुछ करता नहीं है. क्या मालूम कैसा चलने वाला है. सर, हर साल का ब्रिज के नीचे पानी रहता है. ये हर साल का गाड़ी बंद गिरती है ऐसे परेशानी बारिश में. ये देखो ना पानी ब्रिज के नीचे कैसा है. नवी मुंबईतील पावसाची पातळी लक्षात घेता हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पावसाचा जोर कायम राहील. त्यामुळे नागरिकांनी घराच्या बाहेर पडताना जरूर काळजी घ्यावी. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश रेणुसेसह शिल्पा नरवडे यांचा रिपोर्ट, आवाज टुडे, नवी मुंबई. सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.